नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला सालीवाली मुगाच्या डाळीचं वरण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी ना एक वाटी घेतलेली आहे। तुम्ही किती माणसं आहे त्याप्रमाणे घ्या। एक टोप घेतलं आहे, त्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया आणि 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया। त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि चुळून धुवायचं, कारण ह्याला पावडर वगैरे असते ना। स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ह्याच्या कुकरला ना मीडियम गॅसवर मी 5 शिट्ट्या करून घेणार आहे। डाळ शिजवून घेतलेली आहे कुकरला, तर अशी झालेली आहे बघा। अशा पद्धती शिजते, चांगली शिजते एकदम। आता आपण हिला फिरक्यानं घुटून घेऊया। घुटून घेतली आहे तर अशा पद्धती झाली आहे बघा। टोप गरम करायला ठेवलं, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल 1 चमचा टाकायचं आणि चांगलं गरम होऊन द्यायचं। तेल गरम झालेलं आहे, छोटा 1 चमचा जिरे मोहरी, 2 चिमूट हिंग पावडर, कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि लसूण एकदम बारीक कुटून घेतलेला आहे। थोडासा मोठा मोठा कुटला तरी पण चालेल, चवीला छान एकदम अशी लागते। त्यात थोडीशी आपण हळद टाकूया आणि थोडंसं परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे, आता ह्याच्यात जी आपण डाळ घुटली होती ना ती टाकून घ्यायची आणि मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं, ज्या टोपात आपण डाळ शिजवली होती ना त्याच टोपात आपण पाणी घेऊया आणि थोडंसं पाणी टाकूया। तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। तर अशा पद्धती झाली बघा। मिक्स करून घेतलं आहे, चवीनुसार ह्यात मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल ना तर अजून पाणी टाकायचं, कारण भातावर ह्याच्यावर खायला पाहिजे। तर अशा पद्धतीत होती, अशीच असावी, जास्त पातळ पण नाही बरोबर। तर आता हिला आपण उकळून देऊया। डाळ बघा चांगली उकळलेली आहे, अशा पद्धतीत झालेली आहे मस्त। असे 5 मिनटं मी बारीक गॅसवर उकळत ठेवली होती। तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।